अहो ऐकलत का, तुम्ही अजून किती दिवस व्यवसाय करीता दुकान वाला शोधणार आहात? अगं हो, मी शोधतोय शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी प्रशस्त इमारत आणि ग्राहकाला प्रशस्त पार्किंग, दर्जेदार बांधकाम चालू असणाऱ्या शुभ्रताप गोल्ड टॉवर मध्ये. अरे हो, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. शहराला साजेसे सुंदर प्रशस्त गाळे आहेत आणि अगदी योग्य किमती. शिवाय रेरा अप्रूव्ड असल्यानं कुठलेच टेन्शन नाही आणि फक्त 10% बुकिंग अमाऊंट भरून गाळा मालक होण्याची सुवर्ण संधी. मग घाई करा, आजच जाऊन स्वतःचा गाळा बुक करा. हो, मी आजच शिवप्रताप गोल्ड टॉवरच्या ऑफिसला जाऊन गाळा बुक करतोय. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी म्हणजे शिवप्रताप गोल्ड टॉवर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, परंतु सध्या लॉकडाऊनचे 4 टप्पे पूर्ण होऊन काही प्रमाणात शिथिलता करण्यात आली असून याचा नागरिक जर गैरफायदा घेणार असतील तर 5वा लॉकडाऊनचा कठोर टप्पा लागू करू असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. आज संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातलेली असताना लॉकडाऊनचा 4था टप्पा पार होऊन आता 5वा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. अर्थव्यवस्था संपूर्ण डबगाईला आलेली असताना याच अर्थचक्राचा विचार करून काही प्रमाणात शिथिलता या लॉकडाऊनला दिली गेलेली, त्यामुळे बाजारपेठा काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या असून जनसामान्यांचा विचार करून व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्यात आला होता. त्यातच सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मोकळ्या मैदानावर देखील फिरण्याची मुभा दिली, परंतु लोकांची झुंबडच्या झुंबड दिसू लागली. बऱ्याच प्रमाणात लोक याचा फायदा घेऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसत आहेत. म्हणूनच लॉकडाऊनचे नियम व शिस्त मोडल्यास येणारा 5वा लॉकडाऊन हा कठोर असेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, व्हीटा.